आजही 24 तास एक पाऊल पुढे। चंद्रपूर जिल्ह्यातल्या नरभक्षक बिबट्याची ओळख पटली नसल्याचा दावा राज्य सरकारचे प्रधान वन सचिव प्रवीण परदेशी यांनी केलाय। चंद्रपुरातल्या वनांमध्ये सध्या या नरभक्षक बिबट्याचा धुमाकूळ सुरूच आहे। या बिबट्यानं आतापर्यंत 7 जणांचे बळी घेतले। या बिबट्याला ठार मारण्यासाठी वन विभागानं 6 शार्प शूटर्स असलेली पथकं तैनात केली आहेत, मात्र या नरभक्षक बिबट्याची पुरेशी ओळख पटली नसल्याचं वन सचिवांनी स्पष्ट केलंय। त्यांनी चंद्रपूरमध्ये येऊन परिस्थितीचा आढावा घेतला। यावेळी हे हल्ले करणारा बिबट्या एकच नाही असं विसंगत विधान त्यांनी केलंय। त्यामुळे वनाधिकाऱ्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचं स्पष्ट झालंय। शिवाय या बिबट्यानं 6 ग्रामस्थांना ठार मारल्याची कबुलीही त्यांनी दिली आहे। पहिल्या हल्ल्यातल्या बिबट्याला वनात सोडताना केंद्र सरकारच्या वन्यजीव विषयक सर्व नियमांचं पालन केल्याचा दावाही वन सचिवांनी केलाय। आता बघितलेलं आहे की ते स्ट्राईप पॅटर्न बरोबर मॅच होत नाही आहे, पण ते एकच बिबट आहे ह्या बाबतीत सुद्धा आम्ही काही रूल आउट पण करत नाही आहे। ज्या वाघाला सोडला त्यांनी सगळ्यांची हे केलेलं आहे, वध केलेला आहे, या बाबतीत आम्ही चौकशी केलेली आहे आणि त्या चौकशीवर जर निष्पन्न झाला तर निश्चितपणे ह्याच्यात पुढे जे काळजी घेतली पाहिजे, जर कुणाकडून काही चूक झाली असेल तर निश्चित आम्ही कारवाई करू। झी 24 तास एक पाऊल पुढे।